हा एक अतिशय मनोरंजक प्रयोग आहे. या प्रयोगामध्ये एक काचेचा बल्ब आहे, एक ग्लास ट्यूब आहे, परत खाली एक काचेचा बल्ब आहे, ग्लोब आहे, आणि त्याला मी बॉडी हीट ॲप्लाय केली. असं वाटतं की मी काच दाबतो आहे, काचेचा बल्ब दाबतो आहे आणि लिक्विड वर चढतं आहे, पण तसं नाही आहे. यू कॅन सी नाऊ इट इज बॉइलिंग. यू कॅन सी हा हे बघा, हा द्रव आहे ना, हा उकळतो आहे इथे, आणि उकळल्यावरती तुम्हाला असे बुडबुडे येतात वरती बघा. आता जर मी इथे वरती पकडलं आणि घट्ट धरलं तर ते लिक्विड खाली गेलं. ते खाली का गेलं? तर वरती मी बॉडी हीट ॲप्लाय केली, इथला भाग इव्हॅपोरेट झाला, बॉईल झाला, प्रेशर वाढलं. प्रेशर वाढल्यामुळे खाली उतरलं, आणि जेव्हा खाली आपण दाबतो तेव्हा खाली प्रेशर वाढल्यामुळे वर चढलं. आता समजा मी वरच्या भागाला पाणी लावलं आणि परत खाली उतरलं, आता काय करतो आहे बघा. ते बघा, आपोआप वर चढलं. इट कम ऑन, स्टार्ट रायझिंग. येस, राईट नाव इट इज बॉइलिंग. सो इवन सराउंडिंग हीट ऑल्सो इज इनफ टू मेक दिस लिक्विड बॉईल. अँड नाव आय कॅन टेक इट डाऊन अँड अगेन आय कॅन कीप इट ऑन द टेबल अँड से स्टार्ट रायझिंग. कम ऑन, स्टार्ट रायझिंग. कीप ऑन रायझिंग, कीप ऑन रायझिंग. हां, आता हे लिक्विड वर चढलं. हां, हा द्रव वर चढला. आत्म्या कोणता द्रव आहे? तर तो एक तर क्लोरोफॉर्म किंवा कोणत्या प्रकारचं अल्कोहोल आहे, आणि त्याचा बॉइलिंग पॉईंट लो आहे, कमी आहे. आणि आतमध्ये काय आहे? पार्शियल व्हॅक्युम आहे, पार्शियल व्हॅक्युम. आणि जर का आता मी हा लोअर बल्ब पाण्यामध्ये बुडवला आणि टेबलवर ठेवला तर आता लिक्विड वर चढणारच नाही. आता वर चढत नाही आहे, कारण काय, खाली थंड आहे आणि वरती गरम आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात काय ठेवायचं की लिक्विड बॉईल करत असेल आपल्याला तर त्याला हीट द्यायला पाहिजे. वी शूड ॲप्लाय द हीट, बॉडी हीट. आणि आता परत मी त्याला खाली आणलं आणि आता जर मी ठेवलं तरी सुद्धा वरती चढणार नाही, कारण काय, खाली थंड आहे. या प्रयोगाचं नाव आहे लव थर्मामीटर. लव थर्मामीटर हा प्रयोग, हे ॲपरेटस आहे ना, या ॲपरेटसला म्हणतात लव थर्मामीटर. धन्यवाद.